10 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई पालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर पालिकेनं विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोय केलेली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांनी. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर उद्या 11 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे आणि त्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे. मी सध्या मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरात आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता. विसर्जन सरळ सुलभ आणि निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मुंबई महानगरपालिकेचे सुमारे 12,000 अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स उद्या कार्यरत असणार आहे आणि मोठमोठे शामियाने या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय मुंबई पोलीस दलातर्फे गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करणारं नियंत्रण कक्षसुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. त्यासोबतच वाम जेलीफिश आणि स्टिंगरे म्हणजेच पाखट माशांचा ब्रीडिंग सीझन सध्या सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यापासून खोल समुद्रामध्ये जाताना सावधान रहा असं आवाहन करणारा बॅनरसुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. विसर्जन मूर्तीचं छायाचित्रण करण्यास या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करावं असं नम्र आवाहनसुद्धा मुंबई महानगरपालिका डी विभागाकडून करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.